गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्बन कंपाउंड हा चॅप्टर स्टार्ट केला होता, त्याचं एक लेक्चर आपला आधीच झालेलं आहे। तर आता नेक्स्ट लेक्चर आपण बघणार आहे। तर सुरुवातीला आपण पहिल्या लेक्चरमध्ये एक क्विक रिव्हिजन घेतली होती, आपण कार्बन कंपाउंड नेमकं काय असतं त्याबद्दल माहिती सांगितली होती। तर कार्बन कंपाउंड म्हणजेच याला मराठीमध्ये कार्बनी संयुगे असं सुद्धा म्हणतात। तर कार्बन कंपाऊंडमध्ये मेनली आपल्याला हे सहा टॉपिक्स स्टडी करायचे। तर बॉन्ड्स इन कार्बन कंपाउंड म्हणजेच कार्बन कंपाउंड हे कार्बन आयटम हे एकमेकांसोबत बॉन्ड तयार करून कसे वेगवेगळे कंपाऊंड्स बनवतात ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। त्यानंतर हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, फंक्शनल ग्रुप काय असतात, त्याच्यानंतर त्यांची होमोलोगस सिरीज म्हणजे काय, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे। त्यानंतर कार्बन कंपाऊंडचे केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक म्हणजे कार्बन हा व्हर्सटाईल एलिमेंट म्हणून कसा काम करतो किंवा कसा अस्तित्वात आहे हे पण सुद्धा आपण बघणार आहे। त्यानंतर कार्बन कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर, जे काही कार्बन एक कार्बन दुसऱ्या कार्बनला जोडून किंवा बॉन्ड तयार करून एक दुसरा एक नवीन प्रकारचा कंपाऊंड बनवतो, तर त्या कंपाऊंडला नाव कसं द्यायचं हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे। त्यानंतर मॅक्रो मॉलिक्युल्स आणि पॉलिमर म्हणजे मोठमोठे मॉलिक्युल्स कार्बन कसे तयार करतो, त्यानुसार त्यापासून पॉलिमर्स कसे तयार होतात हे सुद्धा आपण बघणार आहे। ठीक आहे, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या होत्या, कार्बन हे बॉन्ड्स कसे तयार करतो ते बघितलं होतं, कार्बन कंपाऊंडच्या काय बेसिक प्रॉपर्टी असतात जे की त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतो, त्यानंतर अजून बाकीच्या अशा अदर प्रॉपर्टीज आपण बघितल्या होत्या। त्यानंतर कार्बन बॉन्ड तयार होऊन मिथेन मॉलिक्यूल कसा तयार होतो हे सुद्धा आपण बघितलं होतं। त्यानंतर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपण बघितला। तर हे जेवढे हे कार्बन कंपाऊंडचे इथं बॉइलिंग पॉईंट दिसत आहे, तर एकही इथं 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नाही, म्हणजे आपण इथं बघितलं होतं की कार्बन कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट हा 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतो। त्यानंतर प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण म्हणजे 7वी 8वीला आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कार्बनची कशी असते, म्हणजे त्याचं एक युरिया घेऊन आपण एक्झाम्पल बघितलं होतं युरियाच्यावर प्रॅक्टिकल करून। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कसं काढायचं किंवा काय असं हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं। तर एक क्विक रिव्हिजन त्याला घेऊ। सपोज एखादा कार्बन, आता कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काढायचं म्हटल्यानंतर आपण काय करतो तिथं की त्या अशा दोन सर्कल काढतो, त्याला आपण ऑर्बिट्स नाव दिलं आहे। तर पहिल्या ऑर्बिटमध्ये कार्बनच्या दोन इलेक्ट्रॉन असतात, हे दोन इलेक्ट्रॉन। त्यानंतर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन उरलेले, ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा 6च असणार आहे, हे 2, 3 आणि 4। आता कार्बन कंपाऊंडला ऑक्टेट म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असतात, तेव्हा त्याचा ऑक्टेट पूर्ण होतो आणि कार्बन किंवा कोणताही एलिमेंट तो स्टेबल होऊन जातो। कोणत्या एलिमेंटला स्टेबल व्हायचं म्हटल्यानंतर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन हे पाहिजे असतात। तर कार्बनच्या शेवटची कक्षा म्हणजेच दुसरी कक्षा, तर याच्यामध्ये 4च इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे कार्बनला अजून ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन गरजेचे असतात, म्हणून आपण याला म्हणतो की 4 ही कार्बनची व्हॅलेन्सी झाली। म्हणून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल इज 4। तर व्हॅलेन्स शेल म्हणजे काय, अशी ऑर्बिट की जिचा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी जेवढ्या इलेक्ट्रॉनची गरज असते। आता कार्बनला दुसरी ऑर्बिट आहे, तर त्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर आपण त्याला काय म्हणू, व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत। त्यानंतर नियरली नोबल गॅस अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन। आता हिलियमचं जर आपण बघितलं, हिलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, ॲटॉमिक नंबर 2 आणि पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, तर हिलियमला पहिल्या हिलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनही 2च असणार, हिलियमला एकच ऑर्बिट त्याच्यामुळे असते आणि त्याची शेवटची ऑर्बिट त्याच्या शेवटच्या ऑर्बिटची कॅपॅसिटी असते 2 इलेक्ट्रॉनची, तर 2 इलेक्ट्रॉन हे हिलियमकडे आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर नियॉन जर बघितलं आपण, तर नियॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2 आणि 8 असं दिलंय, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तर हा नोबेल गॅसेसच्या ग्रुपमध्ये बसतो नियॉन हा एलिमेंट। तर हे सुद्धा आपण बघितलं होतं। त्यानंतर एखादा कंपाऊंड त्याच्या ऑक्टेट कसं पूर्ण करतो ते सुद्धा आपण बघितलं होतं। इथं कार्बनचं एक्झाम्पल घेतलं होतं की कार्बन हा
चार इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही कोणाकडून, घेतला तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, आणि जर त्यांनी चार इलेक्ट्रॉन डोनेट केले ऑक्टेट पूर्ण किंवा त्याच्या स्टेबल होण्यासाठी, तर त्याच्यावर कॅटायन म्हणजे प्लस चार्ज जास्त येतो आणि त्याचं कॉन्फिग्युरेशन तरीही तो स्टेबल होत नाही. तर तो तिसरा मार्ग अवलंबतो, तिसरा मार्ग म्हणजेच तो इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो. मग आता इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून तो त्याचा ऑक्टेट पूर्ण करत असतो. आता इथं हायड्रोजनचं एक्झाम्पल दिलंय, हायड्रोजनचा एक ॲटम म्हणजे त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन असतो आणि दुसरा ॲटम त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन. तर याला दोन डुप्लेट पूर्ण करायचा असतो म्हटल्यानंतर हे काय करणार, एक हायड्रोजन हा दुसऱ्या हायड्रोजन सोबत इलेक्ट्रॉनची शेअरिंग करणार आणि शेअरिंग करून एक H2 मॉलिक्यूल तयार करतो. तर इथं डायरेक्टली एक 3D स्ट्रक्चर मध्ये दिले आणि इथं डॉट लाईन स्ट्रक्चर, डॉट स्ट्रक्चर म्हणतो आपण याला, डॉट फॉर्म्युला, आणि इथं बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये हायड्रोजनचं मॉलिक्युलचं हायड्रोजन मॉलिक्यूल कसा तयार होतो हे इथं दाखवून दिले. त्यानंतर तसंच ऑक्सिजनचंही इथं आपण बघितलं, हे ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणजे इथं जर आपण सर्कलमध्ये जर बघितलं तर ऑक्सिजनचं दिसतं, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर वरून आपण असे स्ट्रक्चर काढू शकतो. तर ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर ऑक्सिजनला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची अजून गरज पडते. तर ह्या ऑक्सिजनच्या ॲटममध्ये 6 इलेक्ट्रॉन, या ॲटममध्ये सुद्धा 6 इलेक्ट्रॉन. तर हे दोन्ही ॲटम काय करणार आहे, तर इथं म्युच्युअली शेअरिंग करणार आणि म्युच्युअल शेअरिंग करून ह्यांचे ऑक्टेट पूर्ण करणार. इथं डॉट स्ट्रक्चरमध्ये दाखवले, इथं बॉन्ड लाईन फॉर्ममध्ये दाखवले. तसेच सेम नायट्रोजन, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो 7, पहिल्या ऑर्बिटमध्ये त्याचे इलेक्ट्रॉन असणार 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असणार 6 आणि 5, 7 इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबर असतो, तर त्याला पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या 5, तर पूर्ण इलेक्ट्रॉन होते याच्यात 7 आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये असतात 5. तर याला ऑक्टेट पूर्ण करायचं म्हटल्यानंतर अजून 3 इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट असते. तर 3 इलेक्ट्रॉन हा नायट्रोजन ॲटम काय करणार, दुसऱ्या नायट्रोजन ॲटम सोबत इलेक्ट्रॉनची शेअरिंग करणार आणि तिथं ट्रिपल बॉन्ड तयार करणार. आणि ह्या प्रत्येक बॉन्डमध्ये एक इलेक्ट्रॉन ह्या नायट्रोजन ॲटमचा आणि एक इलेक्ट्रॉन ह्या नायट्रोजन ॲटमचा असणार. अशा प्रकारे नायट्रोजन हा 3 बॉन्ड तयार करतो, ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करतो आणि कार्बन हा 4 बॉन्ड तयार करणार आहे. ठीक आहे, इथं कार्बनचं दिलंय, कार्बन हा हायड्रोजन सोबत इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून 4 बॉन्ड तयार करतो आणि जो काही तयार होणारा कंपाऊंड आहे, तर त्या तयार होणाऱ्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, मिथेन म्हणतो. इथे मिथेनचं स्ट्रक्चर तयार होते, मिथेन. हे इथं डॉट स्ट्रक्चरमध्ये आणि इथं बॉन्ड लाईन स्ट्रक्चरमध्ये दाखवून दिलंय. हे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर, हे डॉट लाईन स्ट्रक्चर आणि इथं आपण सर्कल सर्कलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता कार्बनचा व्हर्सटाईल एलिमेंट म्हणून कसा कार्बनचा उल्लेख केला गेलाय, तर कार्बन हा दुसऱ्या कोणत्याही ॲटम सोबत बॉन्ड तयार करून एक नवीन कंपाऊंड तयार करत असतो. तर कार्बन हा DNA मध्येही असतो. इथं दिले काय, वी सॉ दॅट द कार्बन ॲटम लाईक सम ऑफ अदर ॲटम शेअर द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म को व्हॅलेंट बॉन्ड. कार्बन हा को व्हॅलेंट बॉन्ड करणार त्याचे इलेक्ट्रॉन शेअरिंग करून. बट कार्बन हा दुसऱ्या एलिमेंटपेक्षा हा डिफरंट असतो असं सांगितलं जाते, कारण कार्बन हा दुसऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नंबर ऑफ एलिमेंट सोबत बॉन्ड तयार करून नंबर ऑफ किंवा एक्स्ट्रीमली लार्ज कंपाऊंड तयार करत असतो. त्यामुळे आपण कार्बनला व्हर्सटाईल एलिमेंट असं म्हटलेलं आहे. आपल्या DNA मध्ये सुद्धा कार्बन हा प्रेझेंट असतो, त्यामुळे कार्बनचं मॉलिक्युलर मास दिलंय इथं 10^12 म्हणजे 10^12 एवढं कार्बनचं मॉलिक्युलर मास दिले गेलेलं आहे. तर कार्बनची एक प्रॉपर्टी असते की ज्यामुळे कार्बन काय करणार आहे, दुसऱ्या कार्बन ॲटम सोबत कोवॅलेंट बॉन्ड तयार करून खूप मोठमोठे कंपाऊंड तयार करू शकतो. त्या प्रॉपर्टीला कॅटनेशन प्रॉपर्टी असं म्हणतात. ही कार्बनची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी, कार्बनला कॅटनेशन प्रॉपर्टी थ्रू तो दुसरे बरेच मोठमोठे मॉलिक्यूल तयार करू शकतो, कॅटनेशन प्रॉपर्टी. ठीक, स्पेलिंग मिस्टेक आहे, कॅटनेशन प्रॉपर्टी. त्यानंतर इथे दिले कार्बन कंपाऊंड आणि त्यांचे मॉलिक्युलर मासेस दिले गेलेले,
मिथेन, मिथेन हा सगळ्यात स्मॉल असा कार्बन कंपाउंड दिलाय आणि त्याचं मॉलिक्युलर मास आहे 16 आहे. सगळ्यात छोटा कार्बन कंपाउंड जर विचारला कोणी तर त्याचं नाव मिथेन. त्याच्यानंतर कुकिंग गॅस, जो आपण एलपीजी सिलेंडरमध्ये जो काही गॅस वापरतो अन्न शिजवण्यासाठी, जे काही आपण गॅस सिलेंडर वापरतो, तर त्या सिलेंडरमध्ये हा 3 कार्बनचा एक कंपाउंड असतो प्लस 4 कार्बनचा कंपाउंड, या दोन्ही कंपाउंडचं मिश्रण असतं. तर ह्या 3 कार्बनचा कंपाउंड म्हणजेच प्रोपेन आणि हा 4 कार्बनचा कंपाउंड म्हणजे ब्युटेन आपण याला असं म्हणत असतो. तर प्रोपेनचा मॉलिक्युलर मास हे 44 आणि ब्युटेनचं आहे 58. त्यानंतर बेन्झिन, बेन्झिन म्हणजे कार्बन, 6 कार्बनचे ॲटम बनून हा बेन्झिन बनलेला असतो. तर कार्बन चे ॲटम 6 आणि हायड्रोजनचे 6, तर याचं प्रपोर्शन आपण असं ठरवू शकतो की कार्बन कार्बन हे सायक्लिक रिंग मध्ये असतात, सायक्लिक रिंग मध्ये असणारे आणि अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड असतात, म्हणजे हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड. हा बेन्झिन आपण अशा प्रकारे काढू शकतो. त्यानंतर कॅम्फर, कॅम्फर कॅम्फरचं जर बघितलं तर कॅम्फर म्हणजे 10 कार्बन चे ॲटम आणि 16 हायड्रोजन आणि त्याला एक त्या रिंगमध्ये ऑक्सिजन सुद्धा असणार, त्याचा मॉलिक्युलर वेट आहे 152. त्यानंतर शुगर C12H22O11, 342 मॉलिक्युलर मास. तर हे मॉलिक्युलर मास हे सगळे डाल्टन मध्ये असणार आहे, डाल्टन मध्ये हे मॉलिक्युलर मास मोजायचं मेजर करायचं युनिट असतं, जसं आपण वजन केजी मध्ये मोजतो तसं मॉलिक्युलर मास हे डाल्टन मध्ये मोजत असतात, डाल्टन हे त्याचं युनिट झालं. त्यानंतर फॅट, स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन, पॉलिथिन, डीएनए यांचं सुद्धा मॉलिक्युलर मास इथं दिले गेले आहे. तर डीएनए चे मी आताच तुम्हाला सांगितलं, तर 10^12 हे डीएनएचा मॉलिक्युलर मास असतो. आता इथं अजून एक टॉपिक दिला आहे तो म्हणजे दोन कार्बन ॲटम एकमेकांना बॉन्ड एकमेकांसोबत बॉन्ड तयार करतात, तर ते बॉन्ड तयार करत असताना काही कंपाऊंड हे सिंगल बॉन्डेड असतात, काही डबल बॉन्डेड असतात, तर काही ट्रिपल बॉन्डेड असतात. तर कार्बन कार्बन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार आहे हे तर आपल्याला माहीतच, पण काही काही कार्बन कंपाऊंड हे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डने तयार झालेले असतात, काही हे कार्बन कार्बन डबल बॉन्डने तयार झालेले असतात आणि काही हे ट्रिपल बॉन्डने तयार झालेले असतात, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर यानुसार आपण यांना नाव देतो की जे काही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात त्यांना आपण अल्केन, त्यांचं कॉमन नेम अल्केन असतं. जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात त्यांना आपण अल्किन म्हणतो, ईएनई, आणि जे ट्रिपल बॉन्डेड असतात त्यांना आपण अल्काइन म्हणत असतो, अल्काइन. तर हे बघत असताना इथं एक एक्झाम्पल दिले कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड याला इथेन म्हणू, कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे इथिन आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इथाइन. तर एएनई, ईएनई आणि वायएनई असं बघायचं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर असेल तर आपण शेवटला त्याला एएनई लावणार, त्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर ईएनई लावणार आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर वायएनई लावणार, वायएनई. इथं जसं की इथं दिलंय हे इथेन, शेवटी एएनई, हे इथिन ईएनई आणि ट्रिपल बॉन्ड दिलंय आपण वायएनई. म्हणजे यांच्यामध्ये कार्बन कंपाऊंड असतात पण कार्बन कंपाऊंड हे किती नंबर्स ऑफ बॉन्डनी जोडले गेलेले त्यावरून आपण कार्बन कार्बन त्यांचे एएनई लावायचं, ईएनई लावायचं किंवा वायएनई लावायचे असं ठरवत असतो. त्यानंतर कार्बनची एक टेट्राव्हॅलेंट प्रॉपर्टी असते की कार्बन हा 4 बॉन्ड, जास्तीत जास्त 4 बॉन्ड तयार करू शकतो. तर इथं आपण जर कार्बनची एखादी रिॲक्शन जर बघितली की त्याला डिहायड्रेशन किंवा दुसरी एखादी रिॲक्शन जर बघितली तर कार्बन हा एक हायड्रोजन रिप्लेस करून एक त्याच्या जागेवर एक क्लोरीन ॲटम घेऊ शकतो. तर इथं दिले सुरुवातीला आपण इथेन मॉलिक्युल घेतला, मिथेन घेतला, तर मिथेनच्या एक कार्बन, मिथेनमध्ये एक कार्बन बॉन्डेड विथ 4 हायड्रोजन असा असणार तो. तर 4 हायड्रोजन मधून प्रत्येक वेळेस एक एक हायड्रोजन कमी होणार आणि त्या हायड्रोजनच्या जागेवर एक एक क्लोरीन ॲटम इथं
आलेला आहे. सुरुवातीला एक हायड्रोजन रिमूव होऊन तिथं एक क्लोरीन येईल, म्हणजे तिथं सी एच थ्री सी एल असा आयटम तयार झाला. दुसऱ्या वेळेस दुसरा हायड्रोजन रिमूव होऊन तर दुसरा क्लोरीन ॲटम आला. त्याच्यानंतर सेम तिसरा हायड्रोजन रिमूव झाला आणि तिसरा क्लोरीन ॲटम आला. त्यानंतर चौथा हायड्रोजन ॲटम रिमूव झाला आणि तर चौथा क्लोरीन ॲटम आला आहे. म्हणजे अशाच प्रकारे इथं काय झालंय तर कार्बनची टेट्राव्हॅलेंट प्रॉपर्टी असते आपण असंही सांगू शकतो. सिमिलरली इथं दिलंय कार्बन ॲटम फॉर्म कोव्हॅलेंट कंपाऊंड कोव्हॅलेंट बॉन्ड विथ ॲटम ऑफ इलेक्ट्रॉन एलिमेंट्स लाईक ओ एन एस हॅलोजन अँड पी टू फॉर्म पी म्हणजे फॉस्फरस इथं टू फॉर्म डिफरंट टाईप्स ऑफ कार्बन कंपाऊंड इन लार्ज नंबर. अशा प्रकारे कार्बन हा ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर किंवा अजून हॅलोजन फॅमिलीचे जे काही मेंबर असणारे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन यांच्यासोबत किंवा फॉस्फरस यांच्यासोबत बॉन्ड तयार करून वेगवेगळे डिफरंट लार्ज नंबरचे कंपाऊंड तयार करत असतो. त्यामुळे आपण कार्बनला कॅटेनेशन प्रॉपर्टी असते आणि कार्बन हा व्हर्सटाईल एलिमेंट आहे असं आपण म्हटलं होतं. इथं अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट दिला आहे तो म्हणजे कार्बन हॅज वन ऑर वन मोर कॅरेक्टरिस्टिक विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड. इट इज आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे काय तर आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.